महत्वाची बातमी. मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं जोर धरलाय आणि मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये. कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल या आता उशिरानं सुरू आहेत. पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं सुरू आहे. हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलेला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये. पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती आहे 5 मिनिटं उशिरानं धावते. ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. मध्य रेल्वे मार्गावर आता रेल्वेचा खोळंबा झालेला आहे, कारण आता रात्रीपासून जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल जे आहेत ते सुरू आहेत आणि रस्त्यावर सुद्धा आता पाणी साचू लागलेलं आहे. सर्वसामान्यांना याचा फटका जो आहे तो बसतोय. जनजीवन काहीसं विस्कळीत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलेला आहे. ट्रेन ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत, तर दुसरीकडे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे स्थानिकांची तारांबळ उठली आहे. सकाळची वेळ आहे, नोकरदार वर्गाला ऑफिस गाठायचं आहे.